हाय गाईज, गुड मॉर्निंग. आय होप तुम्ही सगळे मजे असाल. तर आज आपली स्पेशल व्लॉग आहे, कारण की खूप जणांचा कमेंट होता इतके दिवस मम्मीची रेसिपी नाही आली. तर आज आपण बनवणार आहे मुट्यांचं, आपण रेसिपी बनवणार आहे. ॲक्च्युली मुटे हे खेकड्याचंच प्रकार असतात आणि ते पावसाळ्यात भेटतात. तर आता तर पहिलं मम्मी बाजारात गेली आहे, तर ती आल्यानंतर बघू आपण, तुम्हाला दाखवते कसं असतात ते वगैरे आणि काय काय मच्छी आणते ते पण दाखवतो मी. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कसं वाटलं ते मला कमेंटमध्ये सांगा. ए फ्यू मोमेंट्स लेटर. तर मच्छी काय काय आणली आज? मच्छी सांगा पहिला काय काय. मुठे आहेत, मुठे कोळंबी आहे, पापलेट आहे. मुठे कोळंबी आणि पापलेट. मुठे ॲक्च्युली खेकड्याचाच प्रकार आहे, ते पावसाळ्यात येतात फक्त. दाखवा मुठे. ते फक्त पावसाळ्यात भेटतात मुठे. थोडे लहान आहेत, त्याच्यापेक्षा मोठे येतात. मोठे येतात ना, लहान आहेत. आता सुरुवात झालेली आहे. कोळंबी पण फ्रेश आहे ना, पापलेट वगैरे फ्रेश फ्रेश. ही कोळंबी सोलून झालेली आहे, थोडी सोललेली आहे. कालवण आला, ही कालवण आलं ना. हा, आणि हे जर आपण काय भरीत करणार ना मुठ्यांचं, हे काढणार, हे वरचं काढणार, त्यात चण्याचं पीठ आणि जे काय मिक्सिंग असतो मसाला, ते व्हिडिओमध्ये पुढे पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुमच्यामध्ये मुठ्याला काय बोलतात ते पण सांगा, दुसरं नाव. मुठे बोलतात, आगरी कोळीमध्ये मुठेच बोलतात. मुठे बोलतात ना, आणि काय काय वेगळं पण काय असेल ते मला कमेंटमध्ये सांगा. कुरल्या बोलतात, कुरल्या बोलतात काय काय. हे फक्त पावसाळ्यातच भेटतात. तर खूप जण विचारत होते मम्मी कुठे आहे, मम्मी कुठे आहे. तर आज शेवटी घेऊन आलो मम्मीला आणि दाखवतो मम्मीची रेसिपी. हे बघा मुठे साफ करायचं असतं आपलं, साफ करायचं असतं आतलं. घाण काढायची का आत माहिती? असं साफ करून घ्यायचं त्याला. थोडं घालून झालं, हा त्याला साफ करून घ्यायचं. चांगल्या पाण्याने 2-3 वेळा धुवा त्याला आणि पूर्ण साफ करून घ्या. पण हे सगळं साफ करून घेऊया. हे बघा, थोडा टाईम लागेल पण हे सगळं आपण साफ करून घेऊया. बघा, आणि याच्यामध्ये सारण भरायचं चण्याच्या पिठ्याचं ना. आणि या साईडला कोळंबी रस्स्यासाठी आणि तिकडे कोळंबी ग्रेव्हीसाठी आणि पापलेट फ्रायसाठी. तर आपण सगळं साफ करून घेऊया पहिला आणि रेसिपीला सुरुवात करूया आपण आजची. 2 minutes later. तर आपण व्हिडिओला सुरुवात करतोय. पहिला कांदा घेतला, त्याच्यात काय टाकणार? मीठ टाकते. हे काय सारण आहे ना? सारण बनवत, सारण बनवतं ना याच्यात, म्हणजे मुठ्यांमध्ये स्टफिंग करायसाठी. मिरची पावडर, हिंग, अग्री मसाला, गरम मसाला आणि हा पडला गरम मसाला. चण्याचं पीठ आणि कोथमीर. चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ. चण्याचं पीठ आणि तांदळाचं पीठ दोन्ही मिक्स आहे. दोन टाकलं हे आलं, लसूणची पेस्ट झाली आहे. आणि इथं काय काय घेतलंय? खोबरा, मिरची, खोबरा, कांदा आणि मिरची. खोबरा वाटून, भाजण वाटून घेतलं. अच्छा, भाजण वाटून घेतलंय खोबरा, कांदा आणि मिरची. आता ते पण मिक्सरला करणार ना वाटण. बारीक करून घे, बारीक करून घ्या. त्याला पाणी टाकून बारीक करूया ना. तर वाटण रेडी झालंय, बारीक झालंय. अशा प्रकारे बारीक करायचं आहे त्याला. आलं लसूण पेस्ट आहे, आलं लसूण पेस्ट टाकली.
कांदा खोबऱ्याचं वाटण आपण केलेलं ते किती 2 चमचे टाकायचे पाहिजे तेवढं टाकायचं आपल्याला जेवढा लागेल तेवढं टाकायचं वाटण वाटण अच्छा सारण मिक्स करायचं पूर्ण काढून घ्यायचं ना सगळं मसाला पूर्ण काढून घ्यायचं आपण थोडं पाणी पण टाकायचं ते कसं पातळ व्हायला ना नाही जास्त पातळ नाही करायचं जास्त पातळ नाही करायचं आणि हे त्याच्यात भरायचं ना स्टफिंग पूर्ण पॅक करायचं ना पूर्ण पॅक असं पूर्ण स्टफिंग भरायचं अशी स्टफिंग करून घ्यायचं आहे आणि हे बघा असे आपले रेडी आहेत सगळं स्टफिंग करून पहिलं आपण टोपामध्ये तेल टाकायचं आता काय काय टाकायचं लसूण कांदा त्याला गोल्डन ब्राऊन करायचं ना आपला कांदा गोल्डन झालेला आहे त्याच्यामध्ये काय हळद टाकली आहे मिरची पावडर काय हिंग हा आपला घरगुती आगरी मसाला हा गरम मसाला आपलं सगळं मिक्स करूया वरचाच भाग टाकायचा नांग्या बोलतात ना दादा त्याच्या एक कडे येऊन द्यायचं टोपभर पाणी टाकायचं ना छोटा टोपभर किती पाहिजे तेवढं रसून पाहिजे तेवढं एक कडे येऊन द्यायचं ना इकडे उकळी आली आहे त्याला आणि त्या साईडला कोळंबीचा रस्सा होतोय तिथं भात ठेवलाय आता याच्यात आपण टाकूया ते स्टफिंग केलेले मुठे लालच सोडायचा नाही तर ते सगळी स्टफिंग निघणार मिक्स नाही करायचं ना त्याला थोडं नाही करायचं कारण की आता मिक्स केलं तर सगळं त्याची स्टफिंग निघणार आणि आता त्याच्यात काय काय टाकायचं आहे आता मीठ टाकायचं आहे चिंचेचं पाणी टाकायचं आहे मीठ आणि चिंचेचं पाणी थोडं वाटण थोडासा वाटण तेच ना मग अशी वाटण बनवलेलं चिंचेचं पाणी टाकलंय आणि हा वाटण टाकला चण्याचं पीठ आहे ना तरी घट्ट अच्छा वाटण थोडंसं टाकायचं कारण की चण्याचं पीठ आहे ते घट्ट होतो आपोआप
आणि चवी पुरतं मीठ ना. मिक्स करायचं परत काय 5-10 मिनिटं ठेवायचं का? आणि या साईडला आपले भाकरी पण रेडी झाले आहेत. या साईडला आपले पापलेट फ्राय होत आहेत. रेडी झाले ना मुठ्यांचा कालवण रेडी झालाय. हा, हे आपण प्लेटिंग करूया. तर अशा प्रकारे आपला मुठ्यांचा रसा तयार आहे. तर इथं आहे कोळंबीचा रसा, पापलेट फ्राय, सफेद कांदा, भाकरी आणि भात. आणि आजची शेफ म्हणजे माझी मम्मी. तर कसा वाटला व्हिडिओ ते मला सांगा कमेंटमध्ये. जेवायला आता जेवायला बसतो या तुम्ही पण जेवायला.